एकीकडे कृषिमंत्री दौऱ्यावर गेलेत तर दुसरीकडे बळीराजा शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आज मंत्रालयावर अचानक आंदोलन केलं. बळीराजा शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते अचानक मंत्रालयासमोर हजर झाले. तूर खरेदी आणि शेतकरी कर्जमाफीसाठी मंत्रालयासमोरच त्यांनी तूर ओतली. अचानक आलेल्या या मोर्चानं सुरक्षा यंत्रणांची काही प्रमाणात तारांबळ उडाली. इथल्या परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे. शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते मंत्रालयाच्या गेटवर धडकलेले आहेत आणि यांची मागणी आहे कर्जमाफी झाली पाहिजे, तुरीला भाव मिळाला पाहिजे. आपण बघू शकतो हा बॅनर बळीराजा शेतकरी संघटनेचं हे आंदोलन आहे आणि यांची मागणी आहे कर्जमाफी करावी, तुरीला भाव द्या. आपल्यासोबत शेतकरी आहेत, काय तुमची मागणी आहे, काय तुमची भूमिका आहे? तुरीची खरेदी व्हायला पाहिजे. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीप्रमाणे शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळाला पाहिजे आणि शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे. गेल्या 2013 पासून सततची नापिकी, दुष्काळी, गारपीट ह्या सगळ्यामध्ये शेतकरी भरला गेलेला आहे. अतिशय हलाक्याची परिस्थिती आहे. महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त आत्महत्या होत आहेत, त्या कुठेतरी थांबल्या पाहिजे. शेतकऱ्यांनी मंत्रालयाच्या गेटवर तूर फेकलेले आहेत, त्याचबरोबर केळीचे घड इथे आणलेले आहेत आणि शेतकऱ्यांची मागणी आहे की शेतमालाला भाव मिळाला पाहिजे आणि शेतकरी आता थेट मंत्रालयाच्या दारापर्यंत पोहोचला आहे. जो असंतोष जिल्हा जिल्ह्यांमध्ये होता तूर खरेदीवरून, तो असंतोष आता थेट राज्य मंत्रिमंडळासमोर पोहोचला आहे कारण आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक आहे आणि बैठक मंत्रालयात सुरू असताना शेतकरी बाहेर मंत्रालयाच्या गेटवर हे आंदोलन करत आहेत आणि शेतकरी आता आक्रमक झाले. जिल्ह्यातलं आंदोलन आता थेट मंत्रालयाच्या गेटवर, मंत्रालयाच्या दारात आलेलं आहे. पोलीसही हातबल आहेत कारण शेतकरी मोठ्या संख्येवर इथे धडकलेले आहेत. दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.